आपल्याला तुम्ही खरोखर एनर्जीवान आहात का, तुमच्यात एनर्जी आहे का ऐकण्याची ही बघायची आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती वंदे वंदे भारत माता की भारत माता की. मी आदरणीय मारुतकर मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला या ठिकाणी सुरुवात करावी आणि समस्त लेकींना अशी विनंती करतो की त्यांनी शांत चित्ताने वो बुक कहते हैं ना उड़ान भरनी रही तो अपने सीट की पेटियां बांध लेनी पड़ती है, वैसे आपको भी अभी पेटियां बांध लेनी है आणि मॅडमला शांत चित्ताने लक्ष देऊ. सर्वांना ऐकायचं आहे लेकिन हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे आणि आदरणीय या पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेगडकर साहेब यांच्या संकल्पनेतून तुमच्यासाठी हा कार्यक्रम पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे. तुम्ही याचा भरपूर लाभ घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि आदरणीय मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सरांच्या संकल्पनेतून आणि एकूणच पोलीस विभाग साली कसा यांच्या संकल्पनेतून तुमचा आणि माझा भेटीचा योग आलेला आहे. अतिशय सुंदर योग आहे आणि गणेश भदाडे याचं माध्यम म्हणजे माध्यम ते आहे आणि श्री गणेशाच्या काळात आलेलं आहे आणि दरम्यान दरवर्षीच मला 6 महिन्याकरता जर्मनीला जावं लागतं. त्याची कारणं वेगळी आहेत कारण ती पण एक जबाबदारीची गोष्ट आहे. आता या जर्मनीनंतर माझा श्री गणेशा श्री गणेशांच्या मध्यस्थीनं तुमच्या सभेत होतो आहे. नक्कीच अतिशय जमेची आणि नितांत आनंदाची गोष्ट आहे. देखील आज देखण्या मंचाला लाभलेले अध्यक्ष श्रीयुत शिंदे साहेब लोंढे साहेब आणि मिसेस हेगडकर सर सगळीच मंडळी यांच्यावर उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो या सभागृहात उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या बेकिनो ज्यांच्याकरता मी आले आणि येते कुठेही जाते तुम्ही मला फक्त आवाज द्या आणि मला जर शक्य असेल ना तर मी इथे येण्याचा प्रयास नक्कीच करते. पण आज मला असं वाटतं माझ्या लेखींनो की या पोलीस स्टेशनच्या प्रेमॅसिस मध्ये कदाचित तुम्ही पहिल्यांदाच आला असाल नाही का. तर पोलीस स्टेशन म्हटलंच की आपल्याला कापरं भरतं. आपण बाहेर जाऊन लोकांना सांगू शकत नाही की आपली पोलीस स्टेशनला जाऊन आले. नक्कीच पोलीस स्टेशनला जाऊन आले ना काहीतरी बरं वाईट नक्कीच कळवलेलं आहे. म्हणजे गुन्हेगार लोकांनी जायचं नाही तर पोलीस अधिकाऱ्यांनी जायचं पोलीस कर्मचाऱ्यांनी जायचं एवढीच व्याख्या पोलीस स्टेशनची आपल्या डोक्यामध्ये आहे. परंतु हा सगळा व्याख्या आणि संदर्भ बदलवण्याचा घाट ज्या पोलीस विभागानं सालेकसाच्या जो बदलव टाकला कॅनव्हास त्याच्या मागचा त्यांच्याकरता होऊन जाऊ द्या एकदा जोरदार काय नसताना तर आज मी इथे उभी नसते आणि काही पण होऊन जाऊ दे. पण यावेळेला तर हा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे हे जे मनाशी धरून ठेवणारे गणेश भदाडे सर आणि त्यांचे दुसरे पत्रकार मित्र सर ज्यांनी माझा आता सुरेख परिचय करून दिला त्या दोघांनी शिकस्त केली कारण याच्या आधी लोकांना कॅन्सल झालेलं ते होता होता एकदा माझा स्वतःचा अपघात झाला म्हणून आणि मला वाटतं एकदा कोरोना लॉकडाऊनमुळे. परंतु आता कालही त्यांचा फोन आला ते आमच्या नागपूरमध्ये प्रचंड पाऊस कोसळत होता. तो विजाचा एवढ्या कडाडत होत्या की मी गणेश सरांना म्हटलं इकडे खूप पाऊस येतोय ते म्हणजे पाऊस येऊ द्या की काय पण मॅडम तुम्हाला यायचंच आहे. आम्ही सभागृहात व्यवस्था केली आहे कार्यक्रमाची. मग सांगा बरे लेखी लो की कोण मंडळी आहे की ज्यांना तुमच्याबद्दल एवढं जी तुटतो कळकळ आहे प्रेम आहे केवळ तुमच्याबद्दल त्यांना वाटणारी कळकळ मला इथे घेऊन आली म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आयोजकांकरता याच्या आधी की नए कपडों में पुरानी चीजें अब रखता है कौन. नए कपड़ों में पुरानी चीजें अब रखता है कौन. परिंदों के लिए कुंडों में पानी रखता है कौन. जो दीवारें कल तक संभालती थी तस्वीरों को उन संस्कारों को आज संवारता है कौन. कारण मोठ्या मोठ्या माणसांच्या फोटो आज आपण हॉलमध्ये लावत नाही ती असतात कुठेतरी जपून ठेवलेली. तो संस्कार आता मागे पडायला चालला पण नाही तो संस्कार जपला गेला पाहिजे की ज्यांना अंतरात्म्यातून वाटतं त्या आयोजकांकरता पुनश्च एकदा आभार म्हणते आणि माझ्या विषयात कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सावित्री आई बद्दल मी 4 ओळी तुम्हाला म्हणत्या. तुम्हाला माहिती आहे अगं लेखींनो आपल्या आईनं आपल्याला जन्माला घातलं म्हणून ती आपली आई. परंतु या जगण्याच्या वाटेवर शिक्षणाच्या वाटेवर जिनं आपल्याला आणून ठेवलं ना ती आपली आई ही सावित्री आई. कदाचित
3 जानेवारी 1830 नायगावला नेवसे पाटलांच्या घरीचा जन्म झाला नसताना तर आज मी एवढा लांबचा प्रवास करून आणि तुम्ही इथे सभागृहात एवढ्या मोठ्या संख्येने मंचावरच्या माझ्या भगिनी त्या सन्मानाने आहेत आणि हे चित्र निर्माण व्हायला आणखी किती युग लागली असते ना सांगता येत नाही. नक्कीच ही सावित्री जेवढ्या उशिरा जन्माला आली असती ना तेवढ्या उशिरा हे सगळं काही झालं असतं. मग कशासाठी तिनं आपल्यासाठी एवढा आटापिटा केला? कारण तिला माहिती होत, म्हणजे सावित्री आईला माहिती होत की खांड तशी माती आणि माय तशा लेखी दाखवू सदा लेखी. कारण आम्ही सावित्रीच्या लेखी आणि आम्ही सगळ्या सावित्रीच्या लेखी आहोत. तिच्या मनातलं जे स्वप्न आहे ते पुढे घेऊन जाणारे आहोत. म्हणून तिला दिलेलं वचन पाळण्याकरता आम्ही कधी कधी म्हणून स्वतःची प्रतारणा स्वतःशी करायची नाही. तरी मुळे आजच इतके अग्नाच्या घरी करतच नाही, पण एखाद्या वळणावर नाजूकशा वळणावर काही बाई होऊनच जात, चुकीचं पाऊल पडूनच जात. कितीही सरळ जायचं ठरलं तरी वाघण्या रस्त्यानं जावंसच वाटतं. ही आपली चूक मुळीच नसते. तुम्ही लक्षात ठेवा, मी कायम तुमच्या पाठीशी उभी आहे. किती पण चुकू द्या ना तुमचं, मी कधीच माझ्या लेखींना चुकीचं समजलेलं नाही. पण माझ्या लेखीची चुकच नाही हो, बाकीची परिस्थितीची चूक आहे जी तिला त्या पद्धतीने वागायला भाग पाडते. माझा सारा सारा आक्षेप त्या परिस्थितीवर त्या वातावरणावर आणि त्या एकूण संदर्भांवरती आहे. खरंच असे होत नाही. असं झालं की असं म्हणतात की जे लोक आपल्याला खूप आवडतात ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्यांची प्रत्यक्षात भेट होईल किंवा नाही सांगता येत नाही. पण स्वप्नांवर कोणाचा अधिकार आहे? मग आपण भेटतो ना त्या व्यक्तीला आपल्या स्वप्नात, भेटतो की नाही? भेटतो ना. स्वप्न पडतात की नाही सगळ्यांना? मग आवडीची माणसं मंडळी तिकडे येणारा करतात का आपल्या स्वप्नात? स्वप्नात करतात ना. माझ्याही बाबतीत असंच झालं. आणि झालं काय, अगं पोरीनं मला चक्क काल स्वप्नात भेटल्या सावित्री आहे. कोण भेटल्या? मला चक्क स्वप्नात भेटल्या सावित्री आई. पण पृथ्वी जलावरचं जाणून घ्यायची ना त्यांना झाली होती घाई. मी म्हणते, मी म्हटलं सावित्री आई अहो तुम्ही तेव्हा शेंगोळे छेडले आणि शिव्याच्या पैकले ओ म्हणून तर आमच्या लेकी सुना आज हार तुरे मिळवता आणि सायकल सध्या सोडून ओ आमच्या पोरी आता आबाळ बरं मिळवता. लेकी जो मला सावित्री आई स्वप्नात दिसल्या ना काय आनंद झाला. आणि मी त्यांना भरभरून तुमच्या गुणगान व गाथा सांगायला सुरुवात केली. हो सावित्री आई, तुम्ही 1 जानेवारी 1848 भिड्यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. हो आता या साले केसामध्ये येऊन पहा मुलींच्या शिक्षणाचा वटवृक्ष किती मोठा गेलं आलेला आहे. अगदी तळागाळातला पर्यंत गेलेले आमच्या पोरीबाई आता शिकायला लागल्या आणि कल्पना चावलाची स्वप्न बघायला लागल्या. रिक्षापासून अंतरिक्षापर्यंत झेप माझ्या लेकींना घेतली. कुठल्याही परीक्षांचे निकाल बघा, ओ माझ्या लेकींचा टक्का जास्त असतो. आमची पोरे मंडळी सगळी बागी असतात, आमच्या पोरी सगळीकडे पुढे असतात. सावित्रीशी बोलत होते पण त्यांचा चेहरा अगदी निर्विकार. त्यांना आनंद व्हायला पाहिजे होता की नाही की तुमचं स्वप्न होतं की पोरींनी शिकायला पाहिजे म्हणून तुम्ही मुलींच्या शाळा काढल्या. मग आता बघा ना पोरी किती शिकतात आहे. 100, 150, 200, 1000, 2000 संख्येने आमच्या पोरी सर्व क्षेत्रामध्ये शिकतात आहे आणि वापरतात आहे. मग तुम्हाला आनंद नाही झाला का? खिन्न चेहरा त्यांचा. मग मी त्यांना पुन्हा तुमच्या कार्यकर्तृत्वाबद्दल सांगितलं. ओहो सावित्री आई, हो आमच्या पोरी आज पावलो पावली झगडतात जणू झाशीची राणी. आमच्या पोरीबाई पावलो पावली आपल्या हक्कांसाठी झगडतात जणू झाशीची राणी. आणि आमच्या पोरीबाई गाता गाता चक्क इंग्रजीतून गाणे गायले. पिंकल म्हटलाच आहे, म्हणताय ना तुम्ही लहानपणी. मी हे सांगितलं बरं सावित्री आईना, हो काय पाहिजे आता इंग्रजीतून गाणी गायला लागल्या आमच्या पोरी. तरी सुद्धा सावित्री आईचा चेहऱ्यावरती एवढाही आनंद नाही. मग पुन्हा सांगितलं, हो सावित्री आई तुम्ही सागर गोट्या खेळल्या. सागर गोट्या म्हणजे एक गोटी असते, एक फळ असतं, कुठत नाही ते है ना. आता तुम्ही खेळता की नाही माहिती नाही. शहरात मुलींना तुम्हाला तर माहित असेल, त्यांना काही माहिती नाही. अहो म्हटलं सावित्री आई तुम्ही सागर गोट्या खेळला, आमच्या कम्प्युटरवरती खेळला. आणि चूल मूल सांभाळून आमच्या साऱ्याच्या साऱ्या लेकी सुना वेळा ऑफिसच्या कामाच्या अगदी इथं येण्याच्या सगळं नियोजन करून येतात. बघा एवढं सगळं तुमचं कौतुक सांगितल्यानंतरही सावित्री आई अक्षरशः निर्विकार. मी त्यांना असं हलवलं, बोला ना सावित्री आई काहीतरी ऐकलं ना लेकीनं.
माझ्या डोळ्यात डोळे घालून सावित्री आई मला काय म्हणते नीट ऐका लक्ष देऊन एकच वाक्य मला म्हटले अगं विजया बरं वाटलं ऐकून लेखी सणांची प्रगती बरं वाटलं मला माहिती नाही मला स्वतःला तर मुलगी नाही पण आज तुमच्यासारख्या साडेपाच चार सहाला पोरींची मी आई झालेली आहे आता माझं ते मिशन झालेलं आहे हे वास्तव आहे त्या अनेक घटनांनी जवळ पाहिलेले आहे त्यामुळे मला याच्यावर बोलण्याचा नक्कीच अधिकार पण आहे त्या एकट्या राहणाऱ्या मुलींवरती लहान मुलींमध्ये त्या लहान वयामध्ये काय काय अत्याचार होतात त्याचा मी सर्वे केला 80% वर प्रमाण सापडलेला आहे की छोट्याशा चिमुरडीसोबत जे ज्या काही वाईट साईड घडत असतं ती मोठी होत जाते तेव्हा तिला ते उलगडत जातं मग ती टीनेज मध्ये येते मग तिला ते कळतं रे असं झालं होतं काहीतरी घाणं माझ्यासोबत मग ते मी आता आईला सांगू का जितकी शहाणी आहे ती विचार करते नको आई एक धपाटा लावेल पाठीत आणि म्हणेल की तुला तेव्हा काय झालं होतं सांगायला म्हणून माझी चिमुरडी आपल्या हात अबोल होते आपल्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तर स्वतः स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयास करते उत्तर शोधताना तिकडे सापडत नाही मग कुठेतरी काहीतरी चीप लिटरेचर वाचायचं कुठेतरी टीव्ही सिरियल पाहायच्या मैत्रिणींना विचारायचं कुठे त्याची उत्तर शोध मिळतात का ती कायम शोधत असते परंतु चेहऱ्यावरती मात्र तिच्या नैराश्य असतं अशी माझी लेख मोठी होते ना तेव्हा या समाजाला आणि सगळ्या नातेवाईकांना खणखरपणे सांगते की त्या फुलपाखरी वळणावर अहो असे लुटेरे उभे असताना कशी सुरक्षित राहील लेख या समाजात वावरताना मी विजय माडगूळकर समाजाला सुद्धा दोषी पकडते मी म्हणते समाजाला अहो जबाबदार तर आम्हीच ठरतो आम्ही आमच्या नोकरीवर चाललेलो आहे रस्त्यावर एखाद्या ठिकाणी गर्दी दिसते नक्की काहीतरी झालेलं आहे थोडं थांबून बघा फक्त काहीतरी गोरीबाळीची छेडखानी झालेली आहे कोण नेलं थांबेल इथे मी उशिरा पोहोचले तर माझी मास्टरवरच्या सहीला लेट होईल ना गेली माझी उगाच सुट्टी ही ना पोटीच अशी असेल मुलगीच अशी असेल म्हणून समाज तिथनं काढता पाय घेतो कुणालाही आपला एक वर्किंग डे तिथे खर्च करायचा नाही कोर्टाच्या कचेऱ्याच्या तारखा मागे लावून खायचा नाही कुणाचाही साक्षीदार व्हायचं नाही झालंच तर ती मुलगीच तशी होती म्हणून या सगळ्या समाजामधून बॉयकॉट करायचो अशा प्रकारचे अत्याचाराचे प्रकार माझ्या लेखींवर पूर्वकाळ काळापासून होत राहिले तथा आजही सुरू आहे म्हणून मी समाजाला पण म्हणेन की जबाबदार तर आम्हीच ठरतो अहो जबाबदार तर आम्हीच ठरतो जे घडते त्या साऱ्या साऱ्यांना चला लावूया लगाम थोडा या बेभान सुटलेल्या वाऱ्यांना असं कुठेतरी विजय मारतकर मला वाटलं आणि मी या मुशाफिरीला लेखींवर निघाले माझं स्वतःचं पण एक बॅनर असतं त्या बॅनरवर मी एक खाली वाक्य लिहून ठेवलेलं आहे की माना की अंधेरा बहुत घना है माना की अंधेरा बहुत घना है लेकिन दिया जलाना कहाँ मना है मी जाते माझी एकच भूमिका ठरते उजेडा सूर्याच्या उजेडाला मी काय आपलं आव्हान करणार तरीही मी माझी पंक्ती पेटवते एवढासा उजेड पडला आज तुमच्यापर्यंत आला या उजेडात माझ्या येण्यामुळं एखाद्याच मुलीचं जर भलं होत असेल तिला कुठेतरी आत्मसाक्षात्कार होत असेल कुठेतरी ती या वाटेवर अडलेली असेल कुठेतरी तिला तिच्या प्रश्नांची उत्तर मिळाली असेल ना लेखीनं तर माझ्या इथं येण्याचं नक्की सार्थक होत असतं आजही ते होणार आहे आणि एकाच मुलीचं नाही होणार या हॉलमध्ये असलेल्या एकूण एक मुलीचं होणार याची मला नक्कीच खात्री आहे कारण लेखीनं आपल्याला हा जो स्त्री जन्म मिळाला ना हा स्त्री जन्म अतिशय म्हणजे म्हणतात ना अमृत मंथनानंतर 14वं रत्न जे बाहेर पडलं ते स्त्री रत्न आणि विधात्यांना म्हटलं की सृष्टी तर निर्माण केली पण सृष्टीचं मेंटेनन्स कसं करायचं कोण सांभाळणार तुम्ही बघितलं ना की आपण जर दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्या आईसोबत गावाला गेलो आई आणि मुली गावाला गेल्या घरी राहिले बाबा आणि एक भाऊ आहे किंवा दोन पुरुष मंडळी घरी राहिली तुम्ही चारच दिवसांनी घरी आला कसा पसारा दिसतो ना आल्याबरोबर फडा हातात घ्यावा लागतो कधी घर स्वच्छ मग आईच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो काय कसे राहिलेत माहिती नाही या कहाणीमध्ये यांना कसं राहतो माहिती नाही पण एका तासातच घर कसं लखलखायला लागतं आहेच मुळे कारण आणि मग कधीही आपल्याला हे क्रेडिट न देणारी घरातली पुरुष मंडळी म्हणजे तुमचे बाबा तुमच्या आईला म्हणतात खरंच गो तू बाहेर गावी गेली बघ घरात किती उंदीर झाले तू आता आली एका तासात घराचे मंदिर झाले हे सगळं किमय ब्रह्मदेवाने नेमकं हेच केलं की ही सृष्टी निर्माण तर करून ठेवली पण याचं मेंटेनन्स कोण करणार पुरुष मंडळी नाही करू शकत कारण स्त्रीला जे स्त्रीत्व दिलं जे सृजनत्व दिलं ते मातृत्व दिलं त्यातनं
त्यांना हे सगळं सांभाळण्याचं कौटाळण्याचं जबाबदारी दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नम्रता आणि सहनशीलता दिली. सगळं सहन करायचं, तडजोडी करत राहायचं पण जगत राहायचं. हा स्त्री जन्म आपल्याला मिळालेला आहे. हा पारितोषिका सारखा आहे लेखी पुरुषांच्या तुलनेमध्ये आम्हा स्त्रियांना एक ऑर्गन जास्तीचा मिळालेला आहे आणि तो आम्ही पारितोषिक म्हणून वापरतो की आम्ही त्याची आमच्या जगण्यामध्ये वार्ताहर लावतो हे आमचं आहे. आम्हाला जर एखादा मोमेंट मिळाला तर आम्ही घरी छान शोकेस मध्ये ठेवतो ना, परंतु आम्हाला परमेश्वरानं दिलेला जो मोमेंटो आहे तो आमच्या आतमध्ये दडलेला आहे. तो आम्हाला खूप जपायचा आहे आणि आमच्या मातृत्वाचा सृजनभाव पुढे घडत नेताना ते आमच्या कामी नरे. उद्याच्या तुम्ही माता आहात म्हणजे आपल्या पोटी जी लेकर जन्माला येणार आहे त्यांना पुढची पिढी सांभाळायची आहे. हा स्त्री जन्म आहे, हा प्रत्येकाच्या वाट्याला येत राहणार आहे. परंतु प्रत्येक गोष्ट आयुष्यात जेव्हा आपल्याकडे येते ना तेव्हा योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य उपयोग होणं नितांत गरजेचं असतं. केवळ कधीतरी मिळालं म्हणून नको त्या वेळेला नको त्या गोष्टींचा उपयोग जर केला ना तर त्याचे विपरीतच फळं मिळतात. तसंच मग काहीच आता होऊ लागलं की काय असं मला वाटायला लागलेलं आहे. देखील मग आपल्या आयुष्यात आपली आई तर आपलं सर्वच काही असते गो, पण आपले बाबा बाबा कसे असतात तुम्ही आठवा. तुम्ही एक सेकंड स्वतःचे डोळे बंद ताट बसा सगळ्यांनी पहिल्यांदा एकदम ताट. योगा बिगा होतो ना आपल्या शाळेमध्ये शिकवतात तरी ताट बसायला एकदम ताट बसायचं आणि डोळे बंद करायचे आणि आपल्या डोळ्यासमोर आपल्या बाबांचा चेहरा आणायचा. आणला काय दिसतं लेखी म्हणून अगं हे जगात आता उठा. तुमच्या बाबांचं आणि तुमचं हे स्त्री पुरुषाचं जगातलं सगळ्यात सुंदर नातं आहे. गेला तो स्त्रीभ्रूण हत्या जमाना वगैरे. आजही राजस्थान आणि काही भागांमध्ये मुलींच्या जन्माला चांगलं मानत नाही. मुलगी जन्माला आली की तिला रेल्वे बस टाकतात. तर राजस्थानमध्ये काही गावच्या गावं आजही अशी आहे की मुलीला जन्मालाच कोणी येऊ देत नाही. त्या सुईनीला सांगून दिलं जातं बाळंतपण करणाऱ्याला की मुलगी जर जन्माला आली ना तर तिचा मारून टाकायचं तिच्या गळ्याला नख लावून आणि त्या बाईला सांगायचं की मृत बाळ जन्माला आलं जर मुलगी असेल तीच कशी मृत जन्माला येते. असा सगळा हा आपला आहे. आपण फार भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. शिवरायाची पार्श्वभूमी आपल्याला आलेली आहे. ज्या शिवरायाने जिजाऊच्या पोटी जन्म घेतला ते शिवराया आणि तो महाराष्ट्र जर नसता तर आज आपण काय असतो हा वेगळा इतिहास इतिहासाचा भाग. म्हणून आपल्या पुढ्याचा जन्म आलेला आहे आणि आज तर आम्ही सगळे दाखले मोडीत काढलेले. आज आमची लेख कुठे पण जात नाही. सगळेच क्षेत्र तिनं काबीज केलेले आहे. तुम्हीच बघा तुम्हाला प्रत्येकीचा पहिलाच नंबर एक असेल असं नाही, आवश्यकच नाही. प्रत्येक प्रत्येकीचा पहिला नंबर कसा बरं येईल. एकीचा पहिला नंबर येईल मग बाकीच्यांनी करायचं काय नाही का. प्रत्येकाचा नाही होऊ शकत, परंतु प्रत्येकाजवळ असं काहीतरी दाटून भरलेलं आहे की जे दुसऱ्यांजवळ नाही. कुणाला छान गाता येतो, कुणाला अभिनय करता येतो, कुणाला खेळामध्ये प्रावीण्य आहे, कुणाला चित्र काढता येतं, कुणी अभ्यासात हुशार आहे. अशा सर्व गोष्टी सगळ्यांजवळ काही ना काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. पण दुर्दैव असं की आम्ही स्वतःकडे कधी ते बघितलंच नाही. म्हणूनच तुमच्या शाळा कॉलेजमध्ये जेव्हा स्नेहसंमेलन किंवा इतर ऍक्टिव्हिटी होतात ना तर वेगवेगळ्या स्पर्धांची आयोजन होतात. तर त्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. मग नाटक असो, नृत्य असो, अभिनय असो, रांगोळी स्पर्धा आहे, चित्रकला, प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचा. पण काही मुली भाग घेतात पण काही काही मला काहीच येत नाही म्हणून कशातच भाग घेत नाही. का आपणच आपलं मूल्यांकन करून टाकतो आणि वक्तृत्व वगैरे स्पर्धा तर मुळे आमच्या करता नसते. आम्ही बोलायचो कसो, आम्हाला सगळे हसतील. गेले लोक काय माहिती कुठे जातात हे लोक माहिती नाही, परंतु हे लोक काय म्हणतील ना यामुळे आम्ही आमचं आयुष्य गुंडाळून ठेवत असतो. म्हणून लोक सगळे बाजूला ठेवायचे. मला काय वाटतं, मला काय येतं, माझ्याकडे काय आहे ते स्वतःला प्रश्न विचारायचा. नको तिथे मी हात जोडले खरी जोडले राहून गेले आणि माझ्या तऱ्या मीला शोधणे राहून गेले. माझ्यातल्या शोध केव्हा लागतो, शाळेमध्येच लागतो बालपणापासून. तुम्हाला एखाद्या रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालं, गाण्याच्या मिळाल्या, नाटकात मिळाल्या, शाळेमध्ये मिळतात ना प्रमाणपत्र सगळ्यांना. मग तुम्ही जाऊन आपल्या बाबांना दाखवता, किती आनंद होतो ना. काहींचे बाबा भरभरून त्याला अभिप्राय देत असतील की पुरुष मंडळी ना बोलतच नाही, आपल्याला अभिप्राय देतच नाही, खूप कौतुक करतच नाही. कौतुकांचे शब्दच नाही त्यांच्याकडे, कुठे संपलेत माहिती नाही. मी तर पुरुष असतात त्यांना म्हणते हो करा, आपल्या घरच्या मंडळीचं भरपूर कौतुक करा, परंतु कमी पडतात कुठे कुठे, हरकत नाही. परंतु तुम्ही बाबांच्या डोळ्यामध्ये जरूर वाचा, किती आनंद झालेला असतो ना त्यांना. आणि माझी लेख अशी कुठल्या तरी ऍक्टिव्हिटी मध्ये आहे त्याचा सगळ्यात जास्त अभिमान बाबांना होतो. म्हणून तुमच्या बाबांना तुमचा जन्म झाला ना तेव्हा सगळ्यात जास्त आनंद झालेला आहे. कारण
बेटिया त्यांच्याच घरी जन्माला येतात, लेकी कुणाच्या नशिबात असतात, जे घर देवाला भावत ना त्याच घरी ती जन्माला येतात. त्या आई वडिलांची निवड परमेश्वराने केलेली आहे, म्हणून तुमचा जन्म त्यांच्या घरी झालेला आहे हे त्यांना कळलेलं असतं. आणि मी खूप भाग्यवान आहे की माझ्या घरी तशी लेख जन्माला आलेली आहे. एक छोटीशी कविता मी म्हणजे बाबांच्या मनातली तुम्हाला ऐकणारी माझी कविता, की बाबा काय म्हणतात तुमच्या करता, तुमचे बाबा हेच म्हणतात की माझी लेख काय आहे. माझी लेख म्हणजे सुगंध दरवळ पेर नाही, ती एक उपवन असते आणि मंगल्याचं लेणं लेऊन अवतरलेलं वृंदावन असतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुंडीमध्ये आपण फुलांची झाडं लावतो, कुंडीमध्ये आपण शेवंतीचं झाड लावलं किंवा गुलाबाचं, किंवा बहरून आलं किती सुंदर दिसते ना कुंडी, एवढं लटकलेला गुलाब, इतका लटकलेली शेवंती, परंतु तरीही एक छोटस झाड ज्याला एकही फूल येत नाही, तरी ते कुंडीत जेव्हा लागत ना तेव्हा त्या कुंडीच वृंदावन होत. आणि ते झाड म्हणजे तुळस, आणि ती तुळस म्हणजे माझी लेख, आणि ज्या घरी जन्माला येते ते घर होऊन जात मग वृंदावन. एका मांगल्याच जिथं जागत एक उदाहरण म्हणजे ज्या घरी ना लेखी असतात. म्हणून बाबा म्हणतात की हे माझ्या घरात अवतरलेलं वृंदावन असत. नात्यांमधली विन सांगणारी ती एक धागा असते, आणि घराचं घर पण जपणारी ती एक जात जागा असते. लेख कितीही लहान असो की मोठी असो, घर आहे, घरामध्ये भांडायला भांडी लागतातच. जेव्हा ती बाहेर जाते ना तेव्हा बाबा म्हणतात की माझी लेख घरात आली की बरोबर नात्यातला वृंदा संपतात. मग तिला बरोबर दारात कॉलेजमधून आल्याबरोबर कळतं की आज इथे कोणाचं कोणासोबत भांडण झालंय, ती बरोबर त्या नात्यांजवळ जाते आणि तो वृंदा सोडवते. इतकंच नाही तर लग्न होऊन जेव्हा सासरी जाते ना मुलगी, त्यावेळेला हे म्हातारे बाबा लेकीची वाट पाहत असते की भावा भावांमध्ये आज भाऊबंदीचा आणि प्रॉपर्टीच्या वाटण्याचं जे भांडण असले ना, माझी लेक येणार आहे का दिवाळीत माहेरीला, सगळ्या चाव्या या भांडण्याच्या घेऊन गेली आहे, ती येताच ना ही सगळी भांडणं घेऊन तहा सुटणार. म्हणून बाबा म्हणतात की घराचं घर पण जपणारी ना माझी लेक एक जागा असते. तार मातेचे घट्ट कसणारी ती घर घराची असते, आणि भर भर नृत्य करणार ते एक झाड असते. आता झाड काही आपली जागा सोडत नाही, परंतु कवी लोकांना काही पण कल्पना करता येते नाही का. झाड जिथं जात तिथं सावली देत, माझी लेख नावाचं झाड त्याही नात्याजवळ जाते जिथे दहा फरंगा पेटला असेल तिथे सावली देण्याचं काम करते. हा तर उन्हापासून वाचवत घराला, उन्हापासून वाचवत घराला ती नात्यांवर सावली घालत असते, आणि घर भर नृत्य करणार झाड बनून वावरत असते. पण एकच दुःख आहे बाबांना, बाबांना देखीच्या जन्मापासून हे दुःख आहे. बाप नावाचा माणूस देखील तो बोलत नाही. तुमच्यासाठी वर संशोधन करताना चपला झिजवतो, तुम्हाला देह्यापर्यंत पोहोचताना कर्जाचा डोंगर उभा करतो, परंतु तुमच्या लग्नाची तयारी जेव्हा सुरू असते ना तर बाप नावाचा माणूस किंवा कोपऱ्याजवळ रडून येतो ना, तुम्हाला कळतच नाही. लहानपणापासून बाबांना एकच वाटत असते की इथल्या मातीत रुजली तरी ती मात्र आपली नसते. व आपला एक पेन जरी हरवला ना चांगला पेन, तर आपण दुसऱ्या दिवशी मैत्रिणीला विचारतो अगं तुझ्या बॅगमध्ये आला का बघ ना जरा, खूप आवडता पेन आहे मला दुसरा चालतच नाही. म्हणजे आपली एवढीशी वस्तू जरी हरवली तर आपण चार ठिकाणी शोधतो, आणि बाप नावाचा माणूस एवढीशी चिमुरली इतकी मोठी करायची, सर्व गुणांनी गुणा गौरवित करायची, आणि कोणीही ओळखीचा नाही पालखीचा नाही परक्या व्यक्तीला घेऊन टाकायची आणि त्याला गोंडस कन्यादान असं कामरून घालायचो. बाप नावाचा माणूस एवढं मोठं हृदय लेखी लोक कुठून आणत असे. म्हणून बाबा काय म्हणतात की इथल्या मातीत रुजली ना तरी ती मात्र आपली नसते, सोडून जाता या घराला ती त्या घराला पुरवत असते. मी या घरी जे संस्कार दिलेत ना माझ्या लेकीला, ती त्या घरामध्ये त्याचं उपवन करणार आहे. आणि मग ती सासरी गेल्यानंतर तिचे जे सगळे गुणांचे संदेश माहेरपर्यंत येतात, बाप नावाचा माणूस ज्या ठिकाणी लोकांना सांगतो माझी लेख आहे. जेव्हा तुम्ही विदेशात जाता एखाद्या रांगोळी स्पर्धेतच भाग घेतला आणि तुम्ही पाठवलं बाबांना की बाबा मी अमेरिकेत आहात आणि तुमच्या रांगोळी स्पर्धेत भाग घेतला, बरं आला तिकडे. आजकाल व्हॉट्सअपवर एक काही सेकंद लागत नाही मेसेज यायला. बाबा याला त्याला वेड्यासारखं व्हॉट्सअप दाखवतात मित्रांना वगैरे, हो माझ्या लेकीनं बघा तिकडे रांगोळी काढली फर्स्ट नंबर आला, तिने गाणं म्हटलं फर्स्ट नंबर आला, तिने अभिनय केला बघा तिची किती वाहवा झाली, तिने वेशभूषा केली, असं तसं त्यांची पाठ फिरल्याबरोबर लोक त्यांना हसतात. जशी काही यंदाच पोरगी आहे, यांच्याच पोरीला गाठायचं का,
यांच्यात पोरीला चित्र काढायचं माणूस वेळ झाला की काय नुसते आपले पोरगी पोरगी करत असतो ना आपल्या पोरीचेच गुण गौरव करत असतो. नक्की लेकी मग तुमचा बाप वेडा झाला असतो तुमच्या प्रेमाने. बाबांना एकच माहिती आहे की माझ्या लेकी इतकी सुंदर कोणाचीच लेकी नाही, माझ्या लेकी इतकी हुशार नाही, गायिका नाही, चित्रकार नाही, जी कुठली ऍक्टिव्हिटी असेल ती ओनली फॉर मी, माझी लेकावी म्हणून इतकं तुमच्याबद्दल बाबांना वाटत असतं. आणि मग बाबा म्हणतात की सासरी गेल्यानंतर चंदना परी जिजताना तेथे इतर सासरी जाते तुम्हालाही जावं लागणार आहे, परंतु हे घर सुगंधित होत असते. मग नुसता फोन आला, बाबांना काहीतरी संदेश सांगितला, किती आनंद होतो ना. त्या आनंदाचा तुषार घरामध्ये पण त्याकरता कुठला सेंट किंवा त्याच्याकरता हे लागत नाही, अत्तर लागत नाही. तुमच्या त्या संदेशाचं अत्तर घरादारात सर्वत्र नात्या गोत्यामध्ये बाबा नावाचा माणूस पसरत असतो. आणि म्हणून ते म्हणतात की चंदनापरी जिजताना तेथे हे घर सुगंधित होत असतं, कारण इथल्या संस्कारांचं शिंपण त्या अंगणात जेव्हा होत असतं. मग बाबा म्हणतात हो कळतच नाही मला, लेख आहे की चंदन, माझी ही लेख आहे की मी जन्माला घातलेलं चंदन काय कळे ना मला. हो कळतच नाही, लेख आहे की चंदन, कायम मनाला वाटत असते, कितीही दूर दूर असली ना लेख तरी कायम जवळ भासत असते. लेकिन असे असतात तुमचे बाबा, या बाबा नावाच्या माणसाला तुम्ही प्रॉमिस केलेला आहे. तुम्हाला जेव्हा परीक्षेत खूप चांगले मार्क मिळाले ना आणि तुम्ही सांगितलं बाबा मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला आय एस व्हायचंय, मला पोलीस अधिकारी व्हायचंय, तर बाबा काय म्हणतात बेटा तुला काय व्हायचं ते हो. त्या बाप नावाचा माणूस आपली टोपी गहाण ठेवून पैसा उभा करेल, कारण माझी लेख फार समंजस आहे. माझे बाबा कुठून पैसे आणतील, लगेच तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. बाबा म्हणतात त्याची चिंता तू करायची नाही, ती माझी चिंता आहे, मी बघून घेईन. आणि बाबा तुमच्या पाठीशी उभे राहतात की नाही. आणि मग आपण आपल्या बाबांना एक वचन दिलेलं आहे की बाबा मी तुमचं माझं माझ्या शाळेचं माझ्या गावाचं माझ्या देशाचं नाव या जगाच्या कॅनव्हासवर उमटवून दाखवेन म्हणता ना. आणि हे बाबांचं आणि तुमचं झालेलं एकमेकांशी कमिटमेंट आहे ते तुम्ही निभवता सुद्धा लेखी. दुसरा आपल्या आयुष्यात असणारा पुरुष नियरेस्ट पर्सन तो म्हणजे आपला भाऊ, आता मोठा असो की लहान असो, भाऊ मात्र आपल्या बहिणीवर लक्ष ठेवतो, किती लक्ष ठेवतो ना. आता ज्या मुलींना मोठा भाऊ आहे त्यांना त्याचा अनुभव असेलच. एकदा मी असंच कार्यक्रमामध्ये मुलींना विचारलं की काका पोरींनो किती पोरींना मोठा भाऊ आहे, तुम्हाला विचारायचं लग्नावर हातवर किती पोरींना मोठा भाऊ आहे. हा मग कसा आहे का हा भाऊ तुमचा सांगा बरं, खरं सांगा. चांगला आहे ना, चांगलाच असतो बरोबर, फार चांगला असतो, म्हणूनच आपला भाऊ असतो तो, नाही का. पण एका मुलीनं एकदा उत्तर दिलं सांगत बसली की मॅडम भारी खडूस आहे, फार नुसती चौकीदारी करत असतो म्हणे माझी. ती म्हणलं अगं तू चौकीदारी करत नाही. त्याचं असं झालं ना लेकीनं, एकदा काय झालं त्या भावानं, जे एक्स वायचे कोणी पण भाऊ, त्या भावानं आपल्या बहिणीला नाही का एका मुलासोबत रस्त्यावर बोलताना पाठवलं. आता को एज्युकेशन आहे, आता मुलगा मुलगी रस्त्यावर बोलतात त्या काही कोणी गोष्ट आहे का, काहीच नाही त्याच्यामध्ये. परंतु यानं पाहिलं माझी बहीण एका मुलासोबत बोलते आहे आणि तेही रस्त्यावर. हा तिथून दोनदा गेला तर त्या पोराचंही लक्ष नाही, तिचंही लक्ष नाही, त्या आणखी त्याचं तळपायच्या मस्तक आला. तो तन तन करत घरी गेला, सकाळची वेळ होती. बाबा होतेच, बाबा काय आपल्या पोरीच्या पाठीशी उभे असतात, त्यांना माहित आहे की बाबांनी या पोटीला डोक्यावर बसवून ठेवलंय. तो बाबांना काय म्हटला, बाबा तुम्ही ना म्हणे त्या पोटीला डोक्यावर बसवून ठेवलंय. अरे झालं काय, त्यांना माहिती आहे की यांचं काहीतरी झालं असेल, असं झटक वाटत, ते काही लक्ष देत नसतात. अरे झालं काय, काय झालं गेलं नाही, ती येते म्हणे आता तिलाच विचारा म्हणे, पुन्हा आपल्या ये झाला खायला लागला. आधी विचारे तिला काय ध्यानी म्हणेच नाही, ती दारात आले बाबांनी काय विचारलं नाही, बाबांनी विचारलं नाही ना, हा संतापला. आणि हा काय म्हणतो बाबांना, बाबा तिला विचारा, तर बाबांना काहीच नाही माहित शेंड्याचं आणि वरचं, तर ते काय विचारणार, त्यांनी काय विचारलं नाही. मग हाच गेला दादा केक करायला, का ग कोणत्या लपूट पोराशी बोलत होती, म्हणजे आपली बहीणच्या मुलाशी बोलत असेल ना तो चांगला असूच शकत, तो लपर आहे, तो नाल येते, तो लपूट आहे, तो बदमाश आहे. अरे दादा काय लपूट वगैरे म्हणतो, अरे माझ्या वर्गातला मुलगा आहे, आजारी आहे, 4-5 दिवस आला नाही ना तो, म्हणून मला नोट्स मागत होता. म्हटले वा वा, अरे कॉलेजमधला मुलगा आहे वर्गातला, मग तुम्हाला काही कॉलेज कॅम्पस वगैरे नाही का, रस्त्यावर बोलत होतो, अरे काय तू येत नाही ना, मग येत नाही म्हणून काय झालं, साऱ्या कॉलेजमध्ये तू एकटीच हुशार आहे का, तुलाच येतं कसं,
झाला त्याचा पट्टा सुरू. लेकिनो आपल्या भावाला आपली बहीण रस्त्यावर उभी राहून एखाद्या मुलासोबत बोलत होती हे आजही आवडत नाही, कालही आवडत नव्हतं, उद्याही आवडणार नाही. आणि तो तिच्या कानाशी येऊन काय म्हणतो माहित आहे, त्या सानाला सांगू की तू कोणाची बहीण आहे, म्हणजे हा करण्यात आला गेला. मग उद्या पुन्हा बोलताना जर दिसली त्याच मुलासोबत, मग पेपर मध्ये बातमी येते की प्रेयसीच्या भावाकडून प्रियकराचा खून. अरे कसली प्रेयसी, कसला प्रेयकर, बोलत होते ते, साध बोलत होते, मग याने गुंडागर्दी करून मित्र गुंजायची त्याच्या घरावर कॉलेजवर. इतकी प्रकरण नित्य घडतात. बोलले की न त्यात किती तथ्य असतं आणि नसतं माहिती नाही, पण हे घडत असतं. कारण तो तुमचा भाऊ आहे, त्यालाही कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे, कारण तुमचा भाऊ असण्याचा तोही आतापासून. तर तुमचं लग्न झाल्यानंतर ना, तुम्ही सासरे गेल्यानंतर सुद्धा तुमच्या संसारावर लक्ष ठेवत असतो. आणि तर सासरच्या लोकांना म्हणतो, माझी बहीण आहे ना, चांगली वागवा, नाही तर गाठ माझ्याशी आहे. आणि योग्य वेळेला तो आपलं गाठ दाखवतो सुद्धा, कारण त्याचं मानलं अगदी रास्त आहे. तो म्हणतो की स्त्री कोण हत्यावर मी नाही मानत, माझी बहीण छोटीशी चिमुरडी आमच्या घरी जन्माला आली ना, सगळ्यात जास्त आनंद त्याला झाला होता की माझा हात आता सुन्न राहणार नाही, माझ्या हातावर राखी बांधायला ही छोटीशी चिमुरडी आता माझ्या घरी आलेली आहे. आणि घरभर नाचून लोकांना सांगत असतो, मोठा होत आल्यावर वेगळ्या पद्धतीने सांगतो की बेटियां भाइयों का भाल होती है, भाल म्हणजे कपाळ. एवढं ती हिंदी येतं ना, उलट जास्त हिंदी चालतं मला असं वाटतं या भागात, की बेटियां भाइयों का भाल होती है, घर के इज्जत की ढाल होती है, कूड़ा कचरा ना समझो इसे, मेरी बहन तो पूजा का थाल होती है. माझी बहीण आरतीचं पवित्र ताट आहे. गणेशजीच्या काळामध्ये आपण कार्यक्रम घेतोय, रोज आरती होते सकाळ संध्याकाळी आपल्या घरी पण होते. आरतीचं ताट किती पवित्र असतं ना, देखील त्याच्यामधल्या सामग्रीनं पवित्र होतं ते. ते आरतीचं ताट आपण जेवणाकरता कधी वापरत नाही, म्हणून त्याच पावित्र्य कसं आहे, किती पवित्र माझी बहीण आहे. कोण्या आलेल्या गेल्याला जर वाकडायला दिलं ना, माझ्या बहिणीकडे पाहिलं ना, तर माझी त्याच्याशी गाठ आहे. असा सगळा हा तुम्हाला लाभलेला संदर्भ. परंतु दरम्यानच्या काळात ते किंवा काय झालं, हे मोबाईल नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आमच्या हातामध्ये आलं आणि यांना नाही का भरपूरच गडबडी करायला सुरुवात केली. अर्थात मोबाईल वाईट आहे असं कोणीच म्हणणार नाही, केवळ त्याच्यामुळेच मी आज तुमच्यापर्यंत उभी आहे. कोणी माझ्याकडे प्रत्यक्ष भेटायला गणेश सर वगैरे आले नाही, सगळं मोबाईल काम करतो आहे. इतका महत्वाचा आहे, किती आता स्मार्ट झालेला आहे, किती ऍप्स आहे त्याच्यावर, सारा जगाचा माहितीचा डाटा आपल्या एवढ्याशा मोबाईलमध्ये आपल्याला सापडून जातो. मोबाईलला ताबड ठेवायची तरी कशाला. परंतु आज असं झालेलं आहे की जेव्हा म्हणजे कोरोना आणि लॉकडाऊन मध्ये तर अतिच झालं, आता मोबाईल वापरू नका म्हणणार नाही, म्हणजे वापर आपण पैसाबत राहू नका. त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हीच थांबायला लागलो की पूर्णच्या पूर्ण शिक्षण हे ऑनलाईन आलेलं आहे, म्हणजे ज्या मुलांकडे मोबाईल नव्हते त्यांना आई वडिलांना मोबाईल घेऊन द्यावे लागलेले. आणि सगळेजण सगळी पिढीच्या पिढी घरातल्या चार भिंतीमध्ये लॉकडाऊन मध्ये आम्ही मोबाईलवरती अभ्यास करायला लागलो. परंतु आई वडिलांचं इतकं दुखणं वाटलं, मग ते कोणतेही आई वडील असो की हा किंवा ही, म्हणजे मुलं मुलीच नाही मुलं पण, की अभ्यासच करतात आहे की आणखी काही करतात आहे त्या फोनवरती. बरं विचारायचं तरी कसं, पोराला आणि पोरीला काहीच म्हणता येत नाही, तरुण पोरीला लगेच भांडणं होतात तो घरात. मुलगी आणि मुलगा वर्तुळ करून आई वडिलांना म्हणतात का हो आम्हाला तुम्ही असं समजता का, म्हणजे असं म्हणजे एका गेलेले समजता का, आम्ही वाईट आहोत, आम्ही वाईट करतो का. आणि आजकाल घरी एक लेकर असतात सगळ्यांना, नवरा बायको असतं, चार चौकट सांभाळत असतात छोटी छोटी. आपल्या घराच्या भिंतींमध्येच आपल्या घरातली गोष्ट राहावी, शेजारी पण जाऊ नये, घर पण तुटू नये. मुलगा किंवा मुलगी यांच्या जीवनामध्ये काही पडझडी तर सुरू आहे ना, कळणार तरी कसं. मोबाईल चेक करता येत नाही, मुलं मुलींना मुलींच्या फोनला हात नाही लावायची, म्हणजे अधिकारी नाही आई वडिलांना. इथपर्यंतच्या काही घटना माझ्यापर्यंत आलेल्या या सगळ्या काळामध्ये मोबाईलमुळे ज्या घटना व्हायला लागल्या. माझी एक शिक्षिका, आम्ही सगळे सगळी सभा समाजाची जबाबदार मंडळी सगळेच सगळे, तुमची पण आई बाबा आणि शेजारी पाजारी, ह्या ज्या घटना घडतात ना आमच्या आजूबाजूला, ह्या मला दिसतात. पण आम्ही इतकं हाताबाहेर गेलेला आवडायचं कसं, सगळ्यांना समाज मनाला पडलेला हा प्रश्न, मलाही पडलेला काय करावं काही सूचना. मी बारावीच्या वर्गांना आणि कधी कधी सिनियरच्या विद्यार्थिनींना शिकवत असताना त्या अनेक गोष्टी लक्षात येत होत्या. माझं एक मात्र होतं, मला मुलगी नाही पण मला मुली इतक्या मिळाल्या की मी माझ्या पोरींमध्येच राहिलेली.
मी माझ्या मुलींसोबतच टिफिन खायची, माझ्या मुलींमध्येच राहायची. मी कधी स्टाफ रूम मध्ये जाऊन साड्यांच्या गोष्टी केल्या नाही किंवा काही कद्या वेगळ्या गोष्टी केल्या नाही. मला माझ्या पोरींमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडायची. मग मुलींच्या लाईफ मध्ये काही अडचणी व्हायला लागल्या, त्या पण माझ्यापर्यंत यायला लागल्या. मोबाईल मुळे त्या नितांत वाटल्या. एक प्रकरण एका शीतल नावाच्या मुलीच्या बाबतीत घडलं. मी माझ्या महाविद्यालयात फर्स्ट अकाउंट आणि ऍडव्हान्स अकाउंट शिकवत राहिले. मराठी माझा विषय नाही, पण भाषेवर कोणाची बांधिलकी आहे का? अजिबात नाही. लहानपणापासून बोलायला आवडतं, लिहायला आवडतं. डॉक्टर व्हायचं होतं, डॉक्टर झाले नाही. सीए व्हायचं होतं, तेही झाले नाही. प्राध्यापिका झाले, म्हणून मग कॉमर्स माझ्या वाट्याला आलं आणि मग मी कॉमर्स विषयाची प्राध्यापिका झाले. हरकत नाही, जीवनाने जसं वळवलं तसं वळावं लागतं. मी पण आपल्या लाईफमध्ये एमपीएससीची परीक्षा पास केली. लग्नानंतर साहेबांनी म्हटलं की नाही, तिकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये जायचं नाही. नव्या नावाचा प्राणी आपल्या आयुष्यात येतो जसं म्हणून मग प्राध्यापिकी पेशा आणि मग ती मनास्ती खंत कुठेतरी अशी लेखनातून बाहेर येत राहिली. तर तिकडे साहेबांनी जाऊ दिलं असतं तर आज मी कुठेतरी कलेक्टर असते हे वाटत राहतं. पण मग स्वतःची तुमची माझी काही चालत असते जी आज या मार्गाने आल्यामुळे होते. म्हणजे त्यातलं चांगलं काय ते पॉझिटिव्हिटी आपण घ्यायची आणि स्वतः स्वतःच्या प्रश्नाची उत्तर स्वतःला द्यायची. अशा तडजोडी करत आपण सगळ्याच जणी जगत असतो. लेखी नेहमी त्या केल्या पण जगा लेखन नक्कीच केलं नाही. परंतु माझ्या वर्गामध्ये जी माझी शीतल नावाची विद्यार्थिनी होती, ती अकरावीमध्ये असताना फुलपाखरासाठी भिरभिरायची, चिमत्यासाठी चिवचिवायची. आम्ही पिकनिकला गेलो होतो. तो काही काही विद्यार्थिनी असतात वर्गामध्ये, विद्यार्थी पण तिथे असले की वर्गाची शान असते, रौनक असते. ते अपसेट असले की त्या दिवशी करमतच नाही होते ना असं. तुम्ही पण असाल त्या काही काही खासगीत. तशीच माझी शीतल जेव्हा मी पिकनिकला गेलो इतका एन्जॉय केला. पुढल्या वर्षी बारावीमध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या माझ्या लक्षात आलं की तू शांत झाली आहे, मागे नसलेली असते, अभ्यासामध्ये लक्ष नाही, शरीराने असते, मनाने आणखी पुढे तरी असते. मला आपल्याला झालं काय, छोटी छोटी गणितं चुकवायला लागली. मग एक दिवस काय केलं, लेखी नो सगळ्यांना जाऊ दिलं, तिला थांबवलं. शीतल थांब, काय म्हटली मॅडम, काय झालं? अगं तुला झालं काय? म्हटलं नाही मॅडम, काय झालं नाही. नाही झालंय, सांग काय झालं. मुली फार हुशार, काही हाताचं त्या हाताला लागू द्यायची तयारी नाही. मी इतका वेळ तिच्या मागे 15-20 मिनिटं घालवलीत ना, तरी सुद्धा तिने मला काहीच पत्ता लागू दिला नाही. मग मी म्हटलं सरळ सरळ, विचारूनच टाकलं तिच्या डोळ्यात डोळे घालून, मला त्याचं नाव सांग, मला त्याचं नाव सांग. म्हटल्याबरोबर ती म्हटली, मॅडम तुम्हाला कसं कळलं? ए मला काय कळलं नव्हतं, मी आपला बाळ हवे सोडणं मात्र लागला. तिनं आपली सगळी स्टोरी मला सांगितली, सगळं सांगितलं. असं उडतं उडतं थोडंफार माझ्या कानावर होतं, पण आम्ही पण एकाएकी विश्वास नाही ठेवत ना काही तुला दिसल्याशिवाय. पण तिनं स्वतः सगळं सगळं मला सांगितलं. पण ना मॅडम, मी आता आज त्यामध्ये कुठेच नाही, पूर्ण बाहेर पडलेली. परंतु आज माझ्या घरची अवस्था अशी आहे, माझी आई वडील बहीण भाऊ उठताना लात आणि बसताना भुकी इतके मला सगळे बोलत असतात. त्याचं त्याचं बोलतात ना बोली ना शब्द आहे तसं. आज माझं घरात राहणं कठीण झालं. मॅडम तुम्हाला खरं सांगते, रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या डोक्यात एकच विचार असतो, झालं आज आत्महत्या करून टाकावी. मग मी माझ्या शीतलला जवळ घेतलं, खूप रडू तिला, मन सोप्त रडली ती, तिचा वर्षाव पूर्ण झेलला. म्हटलं शीतल काही घडलेलं नाही, अगं तुझ्या बाबतीत थोडे हे कित्येकींच्या बाबतीत आज घडत आहे, त्याच्यामुळे तू एकटी जसं केलं असं कोणीच घडलेलं नाहीये, काढूया मार्गातून हा तुला होणारा त्रास बंद कसा होईल. शीतल आपल्या घरी गेली, मी आपल्या घरी गेली, मी विचार करत राहिले की काय करावं. आणि त्या विचारातनं चौथ्या दिवशी संध्याकाळी माझ्या एक्टिवा गाडीनं मी एकदम त्यांच्या दारात पोहोचली. मला आलेलं पाहताच आमच्या कडेच विद्यार्थी तिकडे ना चेअर माळवतकर मॅडम आल्या, मॅडम आल्या, मॅडम कशा आल्या, ए शीतलकडे आल्या. मला चर्चेचा विषय पोहोचत पर्यंत तिची बहीण ना मोठी बहीण खरंच मला बघून मोठ्याने बोलायला लागली. घरात तिला रागवायला लागली, बापरे आता कॉलेजपर्यंत विषय केला वाटतंय, मॅडम कशा काय आल्या. मग तिची आई समोर आली, आई सगळ्यांची सारखीच चांगलीच, बाबा पण होते ते पण समोर आले. मी म्हटलं तुमच्या या मुलीला गप्प करा, मी तिला नाही तुम्हाला भेटायला आले. आणि तिची आई मला ते सगळं सांगायला आले. म्हणजे बाबा मला काही सांगू नका, तुमच्याकडे वेळ नाही, माझ्याकडे वेळ नाही, मला एकच गोष्ट सांगा, तुम्ही या मुलीला जन्माला घातलं, होऊ नये त्या चुका तिच्याकडनं झाल्या, ती मान्य करते. ही मुलगी आता सतत आत्महत्येचा विचार करते, मग हिना मरून जात होता, तुम्ही जन्माला घातलं ना. अरे एक चूक तर सगळ्यांना माफ आहे, तुम्ही जर तिला माफ करणार नसाल ना तर मी शीतलला घेऊन जाते. कारण घरच्या आईबाबांपेक्षा शिक्षकांना आपले विद्यार्थी किती हुशार हे माहिती असतात. माझी हुशार, माझी शीतल किती माझ्या विषयात हुशार आहे हे मला माहिती होतं. म्हटलं ही शीतल मी घेऊन जाते, तेव्हापर्यंत तुमच्या घरी आणून देणार नाही जोपर्यंत ही काही वेगळं बनणार नाही, अस्तित्व निर्माण करणार नाही.
तर तिची आई म्हटली नाही मॅडम असं काही होणार नाही. मी म्हटलं मग प्रॉमिस तुम्ही शीतलला त्रास देणार नाही, ही नाही आहे माझी शीतल, ही परत घ्या, मला माझी हवी आहे, मिळेल ना. त्यांच्याकडनं ते आश्वासन घेऊन मी परतली आणि मग उद्यापासून ती रेग्युलर यायला लागली. मी रोज शीतलकडे बघायची, मला असं वाटायचं नाही आज चांगले दिसते, आज हसते, अरे हसते मी अभ्यास पण केलेला आहे, आज गणित बरोबर सोडवली. चार दिवसांनी पुन्हा बोलायची, पुन्हा दोन दिवसांनी चांगलं वाटायचं, पुन्हा आठ दिवसांनी, असं तिचं सुरू होतं माझ्या लेकींनं. सोळाव्या दिवशी मात्र माझ्या शीतलनं आत्महत्या केलीच, आणि तिनं आत्महत्या केली तो दिवस मला माझ्या आयुष्यात ढवळून टाकणारा. माझे दोन्ही मुलं बाहेर शिक्षणाला, सहाय्यक आयोगावी नोकरीला माझ्या घरी एकटी असायची. मी घरी गेले, माझ्या आयुष्यात कधीच रडली नसेल एवढे रडले खूप. म्हणजे काय विजय, पुस्तकं पुस्तकं लिहायची, कविता काही अर्थ नाही. तुमचं साहित्य जर समाजाच्या कामी पडू शकत नसेल ना, तर या साहित्य निर्मितीला काहीच अर्थ नाही. खूप खूप रडून घेतल्यानं जणू काही शीतल माझ्यामध्ये संचारली आणि माझ्याकडनं एक कथात्मक काव्य लिहिलं गेलं. जणू काही शीतल माझ्या शिरली आणि ती मला सांगते आहे हे असं असं झालं, माझ्या मैत्रिणीनं माझ्या बाबतीत झालं, तुमच्या बाबतीत होऊ देऊ नका. 48 कडव्यांची एक कविता जन्माला आली. माझ्या डॉक्टर विनायक मराठी विभाग प्रमुख एका महाविद्यालयात तिला मी ऐकवली. ती मला म्हटली, विजया कविता तुझी छान आहे, चांगलं लिहिलं तू शीतलबद्दल, पण मला ऐकून उपयोगाचं नाही, हे तू ज्या मुलींपर्यंत करता लिहिलंय त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि तिनं तिच्या महाविद्यालयात माझा पहिला कार्यक्रम ठरला. अशीच गर्दी होती. माझे हे क्रोशर मी तुम्हाला काही मुलींना देणार आहे. याच्यावरती हा जो मुला मुलीचा फोटो आहे हा माझ्या पहिल्या कार्यक्रमातल्या डॉक्टर बीनाच्या महाविद्यालयात असलेल्या मुलीचाच फोटो आहे. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्या वृत्तपत्रात बातम्या आल्या आणि महिनाभरात मला अनेक महाविद्यालयांनी बोलवलं माझ्या लेखींनो. त्या दिवशीपासून हा जो जगन्नाथाचा रथ सुरू आहे, तुम्हाला सांगते 50 कार्यक्रम झाले तोपर्यंत माझं काही एवढं लक्ष नव्हतं, कोणी बोलवलं तर जायचो, आपल्या कोतडीची आहे ते द्यायचो. परंतु 50वा कार्यक्रम जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्याच्या बाजूला शिवछत्रपती महाविद्यालयात झाला. तिथे मी भाषण म्हणजे बोलत होते आणि खिडकीतनं मला शिवनेरी दिसत होता. आणि तिथून आल्यानंतर मला उपलब्धी झाली की नाही, हा 50वा आहे. मी शिवरायाच्या साक्षीला शपथ घेतली की आता उरलेलं आयुष्य मिशन करता. आणि तेव्हापासून मी ताब्यात झालो. ताबते आहे उभ्या महाराष्ट्रावर, कुठेही बोलवलं तिथे जाते. माझ्या जाण्याला काय होतं नाही होत मला माहिती नाही, परंतु नक्कीच माझी एक लेख जरी आपलं अंतर्मुख होत असेल तर मला त्याचं सार्थक होतं. एकदा SP कॉलेज चंद्रपूरला गेले, असंच सभागृह भरला होता. कार्यक्रम झाल्यानंतर मागची एक मुलगी आपल्या मॅडमला म्हटली, मॅडम मला इकडे माईकवर येऊन बोलायचं आहे. त्या म्हटल्या, होत्या इतका वेळ बोलत होत्या, तर तू काय बोलणार? मी म्हटलं, येऊ द्या माझ्या लेकीनं, तुमच्यासारखी चिमुरडी तिथे माईकवरती आली आणि एकच वाक्य बोलली. आणि ती म्हटली की मला मोठं होऊन विजया मारोडकर व्हायचं आहे. अशाच टाळ्या माझ्याही अंतर्मनात वाजल्या आणि म्हटलं की चला, मी जे करते आहे ना तो मार्ग योग्य आहे. कुठेतरी आपल्या कामाची पावती मिळते. या मुलींना हवं आहे ते, त्यांना कोणी सांगितलं नाही या त्यांची अजिबात चूक नाही. कवयित्री आहे, त्याच रात्री त्या लेखी करता एक कविता लिहिल्या गेली, पूर्ण सांगणार नाही पण चार ओळी आता आठवतात आहे. म्हणून सांगेन की मन चंदन चंदन झाले, मन चंदन चंदन झाले, विस्वप्न सुखात नाले, त्या चिमुरडीच्या एका शब्दाने माझ्या जगण्याचे सार्थक झाले. आणि आता तुम्हा सगळ्यांना उत्सुकता लागली की शीतलला समोर ठेवून तुम्ही कोणती कविता लिहिली, ती कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. ती शीतल तुम्हाला आता ही विजया माळुंगकर तुमच्या समोर उभी नाही, तुमच्या समोर तुमच्याच वयाची एक शीतल नावाची मैत्रीण उभी आहे. हा मोबाईल तिच्या हातात आल्यापासून तिच्या बाबतीत जे जे घडलं ते ती या ठिकाणी सांगत जाणार आहे. ते जाताना त्या विषयाकडे, त्या कवितेकडे पुन्हा एक गोष्ट आठवली म्हणून सांगते की तुम्ही किती महत्वाचे आहात. देखील स्वतःकडे पहा की तुम्ही नसत्या तर हे जग नसतं, जगाचं जाऊ द्या. तुमचं घर नसतं आणि पुढे सुंदर भविष्य तुमच्यामधल्या काही मुली फुलवणार आहेत. तुमचं योगदान समाजाला देणार आहे ते योगदान नसतं. म्हणून स्वतःकडे बघा. निदा फाजली नावाचे एक शायर आहे, ते फार सुंदर म्हणतात की जेव्हा एक अशीच मोठी कॉन्फरन्स भरली होती आणि सगळे शायर आणि कवी लोक बसले होते, त्यांना आयोजकांनी विचारलं की सगळ्या जगाची व्याख्या होणार एक वाक्य, एक शब्द सांगा छोटासा. मोठे विद्वान मंडळी होते, कोणी विचार करायला लागले, कोणी पुस्तकं बघायला लागले, परंतु कोणालाच काही सुचेना. निदा फाजली मागे होते, ते तिथंच उभे राहिले आणि त्यांनी म्हटलेल्या त्यांच्या ओळी आहे की शर्त लगी थी दुनिया में,
शर्त लगी थी दुनिया में दुनिया को एक लफ्ज में लिखने की, लोग किताबें ढूंढते रहे और मैंने मैंने बेटी लिख दिया, मेरे बेटे जगण्याची व्याख्या मुलगी नसावी, चार मुलं असावीत म्हणून त्यांनी काय लिहिलं बघा, काश खुदा ने मुझे एक बेटी से नवाजा होता, काश खुदा ने मुझे एक बेटी से नवाजा होता, चार चार बेटों में आज मैं अकेला ना होता, आज मैं अकेला ना होता।